ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। आज सोमवार म्हणजे आज विशेष म्हणजे सोम प्रदोष आहे आणि उद्या शिवरात्री महिन्याची जी असते ते सलग उपवास आलीत। आज सोमवार उपासना करताय आणि त्यात पुन्हा प्रदोष पण नाही, म्हणजे आज एक टायमाचं पण जेवण करायचं नाही, म्हणजे दोन्ही उपास आपल्याला घडतात। तर असो, आज सोमवार निमित्त आपल्याकडे काही मंडळी पूजा करतात, अभिषेक करतात, त्यांचे अभिषेक झालेले आहेत। त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभो, तुमच्या काही घरगुती समस्या असतील तर दूर व्हावे, कुणाच्या आरोग्याच्या बाबतीत असतील, कुणी आजारी असतील, भयंकर रोगाने ग्रासलेले असतील, त्यांचा आजार दूर हो, अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली। आणि कुणाला ला म्हणजे संतती नाही, बाळ नाही, ते बाळ हवं त्यांना, याच्यासाठी प्रार्थना केली। कुणी कर्ज बाजारी असतात त्याच्यामुळे खूप त्रासलेले आहेत ते लोक, त्यांचं कर्ज दूर व्हावं, ते कर्ज मुक्त व्हावेत याच्यासाठी प्रार्थना केली। कुणाला लग्न जमण्यास व्यत्यय होतो, अडथळे निर्माण होतात, ते अडथळे दूर होऊन त्यांचं लग्न या वर्षात म्हणजे या सीझनमध्ये हो, अशी शंभूकडे प्रार्थना केली। अशा बऱ्याचशा येतात समस्या, घरामध्ये आनंद नाही, ते आनंद मिळावं यासाठी प्रार्थना केली, कारण आज सोम प्रदोष आहे, उपासना आहे, त्या निमित्त प्रार्थना केली आहे। आपण प्रत्येक सोमवारी प्रार्थना करतोच, तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच करतो आपण, तर आज पण केलेली आहे। परत एकदा प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो, तुमच्या समस्या सर्व दूर होत, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो। ओम नमो ओंकारेश्वर चर नमस्ते। ओम 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 नमो ओम ओम भक्त राम भक्त हरि ओम 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 हरि ओ
की जय।